सगळे आवाज येतोय yes. आवाज एकदा चेक केला मी सगळ्यात महत्वाचा आर आर रिक्रूटमेंट रिक्रुटमेंट आली होती भरपूर मुलांचं म्हणणं होतं की सर आम्ही न्यू स्टुडंट्स आहे नेमकं याच्याबद्दल थोडंसं सा डिटेल सांगा की काय असतं कसं असतं कुठली पोस्ट करायची कारण स्केल वन स्केल टू स्केल थ्री भरपूर काही आहे आम्ही कन्फ्यूज होतोय फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची अभ्यास कसा करायचा तर बघा अभ्यासासाठी स्टडी प्लॅनचा व्हिडिओ सोमवारी म्हणजे उद्या येणार आहे रेकॉर्डेड आणि मंगळवारी त्या स्टडी प्लॅनवरती आपण डिस्कशन करू रिस्पेक्टिव्ह ऑनलाईन बॅचेस ऑफलाईन बॅचेस जुने स्टुडंट सगळ्यांना मी सजेस्ट केलेले की के सगळ्यांनी ते व्हिडिओ बघा ऑनलाईन बॅचेसमध्ये त्यांचे त्यांचे डाऊट्स घेऊ पण बाकी त्यांचे डाऊट्स मात्र आपण सोमवारी रेकॉर्डेड व्हिडिओ झाल्यानंतर मंगळवारी लाईव्ह सेशनमध्ये घेऊ तर आता एकदा रिक्रुटमेंट काय आहे ते बघू अभ्यास कसा करायचा काय करायचा याचा मी स्पेशल व्हिडिओ उद्या बनवणार आहे ठीक आहे तर आज फक्त रिक्रुटमेंटचा आहे तर रिजनल रुरल बँक ठीक आहे आपली आर आर बी याच्यामध्ये दोन येतात महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे एमजीबी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक ठीक आहे तर या दोन्हींच्या पण व्हॅकन्सीज आलेल्या आहेत असं नाही की तुम्ही दोन्हीपैकी एका बँकला अप्लाय करू शकतात तुम्हाला एकच फॉर्म भराय एकाच याच्यामध्ये दोघांनाही या अप्लाय करायचं असतं फक्त त्यामध्ये प्रेफरन्सेस देतो आपण प्रेफरन्सेस म्हणजे जर समजा तुमचं स्कोअर चांगला असला तर तुमचा स्कोरच्या वेळेस ते चेक करतील की कुठल्या बँकेमध्ये व्हॅकन्सी आहे समजा दोन्ही ठिकाणी व्हॅकन्सी असेल तर तुम्हाला जी बँक पाहिजे तुम्ही तिकडे जाऊ शकता मग सर कोणती बँक सिलेक्ट करायची ते मी सांगतो पुढे पण दोन्ही बँकांच्या मिळून व्हॅकन्सीज आहेत ठीक आहे रिस्पेक्टिव्ह किती आहे काय आहे ते पण सांगतो त्याच्यामध्ये दोन पोस्ट आहेत एक ग्रेड बी आणि एक ग्रेड ए आता ग्रेड बी म्हणजे ऑफिस असिस्टंट ठीक आहे त्याला आपण सोप्या भाषेत क्लेरिकल म्हणतो किंवा क्लर्क तर क्लर्कची एक पोस्ट आहे आणि ग्रेड ए म्हणजे ऑफिसर पण त्याच्यामध्ये तीन टाईप्स त्यांनी दिल्या होत्या स्केल वन स्केल टू आणि स्केल थ्री आता स्केल वन म्हणजे असिस्टंट मॅनेजर स्केल टू म्हणजे मॅनेजर आणि स्केल थ्री म्हणजे सिनियर मॅनेजर पण स्केल टू आणि स्केल थ्रीच्या वॅकन्सीज ऑलमोस्ट नाहीच आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि स्केल टू आणि स्केल थ्री कुणासाठी असतं ज्यांच्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे ठीक आहे आता वर्क एक्सपिरियन्स कोणता सर तर आ, वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो स्केल थ्रीसाठी पाच वर्षाचा स्केल टू साठी दोन वर्षाचा लागतो एखाद्या बँकेतला किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला जो क जो की ऑफिसर लेवलचा पाहिजे असतो तर मला नाही आहे की कुणी यातले असे कोणी स्टुडंट व्हिडिओ बघत असेल जे स्केल टू आणि स्केल थ्रीसाठी हा व्हिडिओ बघताय मोस्टली असे नसतील कारण की व्हॅकन्सीज खूप कमी आहेत ऑलमोस्ट स्केल थ्रीच्या तर नव्हत्याच ठीक आहे आणि बाहेरच आहेत त्या सगळ्या तर त्या मुलांसाठी आपण जास्त या व्हिडिओमध्ये बोलणार नाहीये तर बाकीचे जे न्यू कमर्स आहेत किंवा आपले नॉर्मल बँकिंगचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी अपॉइंट क्लिअर करा तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो आहे ग्रेड बी ऑफिस असिस्टंटचा म्हणजेच क्लिरिकलचा आणि एक आहे ग्रेड ए ऑफिसर स्केल वनचा स्केल वन, वन म्हणजेच याला आपण अपन आपलं पीओ म्हणतो असिस्टंट मॅनेजर म्हणजेच पीओ तर तुम्हाला स्केल वन भरायचा आहे पीओचा आणि एक असिस्टंटचा ठीक आहे हे दोन तुमच्या आहे तुमचा क्लर्क आणि पीओचा फॉर्म आता याच्यामध्ये जो पीओ चा आलेला आहे म्हणजेच स्केल वनचा त्याच्यामध्ये एमजीबीच्या शंभर वॅकन्सीज आहे आणि वी केजीबीच्या एकशे पासष्ट अशा दोस दोनशे दो पासष्ट ओव्हरऑल असतील पण या ज्या वॅकन्सीजे या दरवर्षी शेवटी शेवटी थोड्याशा वाढून जातात त्याच्यापेक्षा अजून वाढू शकता कारण रिक्रुटमेंट आत्ता आलेली आहे आता सध्या आपण जूनमध्ये आहोत आणि ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होतं ज्यावेळेस रिझल्ट लागतो तेव्हा काहीतरी डिसेंबरच्या आसपास रिझल्ट लागलेला राहील तर त्यावेळी माहिती आहे का त्यांना जर अजून जास्त लोकांची गरज असेल तर या वॅकन्सी थोड्याशा वाढून जातात ठीक आहे कारण की तोपर्यंत जे आधी जॉईन झालेले ते करायचे दुसऱ्या बँकेत जर गेले त्यांचा मोठा रिझल्ट आला तर असं बऱ्याच वेळेस होतं क्लेअरिकलसाठी एमजीबीच्या दोनशे आणि विकेजीबीच्या एकशे आहे एमजीबी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक व्हीकेजीबी म्हणजे विदर्भ

की सर आम्ही प्रेफरन्स एमजीबीला देऊ का वी केजीबी ला देऊ आता इतक्या दिवस कसं सा सांगितलं जायचं सा। ते मी तुम्हाला पहिले सांगतो जेही स्टुडंट्स मराठवाड्यातले ते शक्यतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेला अप्लाय करायचे जे विदर्भातले आहे किंवा कोकणातले आहे ते सगळे मुलं बीला अप्लाय करायचे जे की अजूनही करायला काही हरकत नाहीये पण काही स्टुडंटसोबत आमचं डिस्कशन झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे सर एमजीबी आणि वीकेजीबीमध्ये एम जी बी थोडीशी थोडीशी बेटर बँक आहे तर असं वाटतं आम्हाला की जर आता आम्ही करिअर आर आरबी मध्येच करणार आहे तर अप्लाय करताना आम्ही एमजीबी वरती ठेवायला पाहिजे होतं असं काही स्टुडंटचं म्हणणं आहे पण मग काही जणांचं म्हणणं आहे की सर ठीक आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की आम्हाला घराजवळ पोस्टिंग भेटली आम्ही त्याला प्रेफरन्स देऊ त्यामुळे ज्यांना पोस्टिंग घराजवळ पाहिजे असेल आता हंड्रेड पर्सेंट असं गॅरंटी नाही देऊ शकत की तुम्हाला घराजवळच भेटेल पण बऱ्यापैकी प्रेफरन्स भेटतो ठीक आहे असं पण कधी कधी होतं की विदर्भातला स्टुडंट आहे पण त्याला कोकणात टाकलं आणि कोकणातला विदर्भात टाकलं कारण व्ही केमध्ये दोन्ही पण असतात ठीक आहे पण मग पुढे तीन चार वर्षानंतर काय होईना ते घराजवळ येऊन जातात त्यांचा फ्युचरचा जर तसा विचार केला फॅमिली सोबत राहण्याचा तर मग मुलं शक्यतो प्रेफरन्स काय करतात आपापल्या रिजननुसार देतात त्यामुळे मराठवाडा रिजन असतील तर आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक म्हणजे विदर्भ आणि कोकणातल्या मुलांसाठी ठीक आहे आणि बाकी म्हणतील मग सर आमच्यासाठी कसं आहे तर तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या बँका जास्ती आहेत ज्याचं जास्त प्रेफरन्स आहे डॉमिनन्स आहे तुम्ही त्या हिशोबाने टाकू शकता कन्फ्युजन असला तर आम्हाला विचार फॉर्म भरताना ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये ज्या मुलांना असं आहे की मला याचा काही इश्यू नाही एवढा राहण्याचा आम्ही कुठेही सेटल होऊ शकतो मग त्या मुलांना मी फक्त म्हणाल की थोडासा स्लाईट एज एमजीबीचा जास्त तर एमजीबीला प्रेफरन्स दिला तर बेटर होईल असं जुन्या मुलांनी सांगितलं की सर आम्ही त्यावेळेस एमजीबी टाकलं असतं तर आम्हाला थोडंसं बरं वाटलं बरं झालं असतं पण आम्ही थोडीशी गडबड केली त्यावेळेस ठीक आहे आम्हाला काय असा प्रॉब्लेम नाही आम्ही कुठेही राहायला तयारी ठीक आहे बाकी तशा तर दोन्ही ग्रामीण भागातच जास्त राहतात ग्रामीण बँका असल्यामुळे ठीक आहे तर आता अग्रिकल्चर स्टुडंटला प्रेफरन्स आहे का आता त्या नोटिफिकेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी तसं लिहिलेलं तर बरेच मुलं कन्फ्युज झाले तर अग्रिकल्रच्या स्टुडंट्सला प्रेफरन्स असतो बट दॅट डझंट मीन की बाकीचे स्टुडंट्स अप्लाय नाही करू शकत तुम्हीचं ग्रॅज्युएशन कशातही झालं असेल तर सगळे मुलं अप्लाय करू शकतात सगळे ग्रॅज्युएट मुलं अप्लाय करू शकतात त्याचा काय क्रायटेरिया काय नाही मी तुम्हाला पुढे सांगतो पण असं नाही आहे की अग्रिकल्चरच्या स्टुडंटला सिलेक्ट करता नाही नाही इंजिनिअर्सला पण सिलेक्ट करता आणि ॲग्रिकल्चरला पण सिलेक्ट करता असं पण झालेलं की अग्रिकल्चरचं आहे तरी त्याला सिलेक्ट नाही केलं अग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा म्हणा किंवा अग्रिकल्चर ग्रॅज्युएशन पण म्हणा तुमच्याकडे शेती आहे म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करतील शेती नाही म्हणजे सिलेक्ट नाही करणार असं होत नाही आणि बरेच इंजिनियर्स से ज्यांना सिलेक्टही केलं आणि रिजेक्टही के केलं त्यामुळे हे तर फक्त प्रेफरन्स दिला जातो जसं क्रिकेटमध्ये आपण टॉस पडतो टॉस पडल्यावर ज्याची जो टॉस जिंकतो तोच मॅच जिंकतो असं थोडी तो एक प्रेफरन्स असतो त्यांना की चला तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्हाला बॅटिंग करायची बॉलिंग करायची तुम्ही तुमचं एक ऍडव्हान्टेज घेऊ शकता तर थोडासा स्लाईड ऍडव्हान्टेज असतो त्यांना थोडा एखादा सॉफ्ट कॉर्नर म्हणू शकतो पण त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन कंप्लीट हंड्रेड पर्सेंट होतच असं नाहीये आणि बाकी ज्यांचं होतच नाहीये असं पण नाहीये ठीक आहे तर याचं जास्त टेन्शन घेऊ नका त्यानंतर लोकल लँग्वेज हा लोकल लँग्वेज मात्र तुम्हाला आली पाहिजे पण आता कसं काही मुलांचं म्हणणं आहे की सर मला मराठी थोडेफार तोडकी मोडकी येते हिंदी चांगली जमते तर एवढा मेजर इशू नाही ज्यांच्या ज्यांच्या याच्यामध्ये मराठी हा सब्जेक्टच नसेल त्यांना थोडासा इशू होऊ शकतो ठीक आहे तर अशा एक जणाचा मला कॉल आला होता पण त्यांना मी काही सिनियरचे नंबर दिले आर आन त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला असेल आतापर्यंत होपफुली तर तुमचा तसा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही फक्त कम्युनिकेट करा मला कॉल करा मी तुम्हाला नंबर देईल सिनियरचे त्यांच्यासोबत आपण एकदा बोलून क्लिअर करून टाकू ठीक आहे त्यानंतर तुम्ही जो अप्लिकेशन करू शकता ऍप्लिकेशन दोन्ही पोस्टला करू शकता आता आएड़ी आयडीब चे ऍडवर्टाइजमेंट आली होती त्याच्यामध्ये कसं होतं क्लरिकलला कर करा किंवा ऑफिसरला करा इथं तुम्ही क्लर्क आणि पीओ दोघांनाही अप्लाय करू शकता परत ऐका क्लर्क म्हणजे या एक्झामसाठी ऑफिस असिस्टंट असं नाव दिलेलं आहे आणि पीओ म्हणजे जो आपला नॉर्मल पीओ आहे तो आहे स्केल वन स्केल टू आणि स्केल थ्री एक्सपिरियन्स बेस्ड आहे त्याचा विचार करू नका ठीक आहे भरपूर जण नाही करणार आणि जे मुलांकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना हे सगळं माहिती असतं की कसं फॉर्म भरायचंय त्यांना एवढा इशू नाही राहणार या व्हिडिओचा ठीक आहे तर तुम्ही दोनही ठिकाणी अप्लाय करू शकता याचा वेगळा फॉर्म भरायचा याचा वेगळा फॉर्म भरायचा दोघांची फीस वेगवेगळी भरायची <Risk outlets> परत ऐका याचा वेगळा फॉर्म भरायचा याचा वेगळा फॉर्म भरायचा फीस वेगवेगळी भरायची असं नाही की एकाच फॉर्ममध्ये दोन्ही अप्लाय करतोय नाही दोन वेगवेगळे फॉर्म आपल्याला भरावं लागतात पुढे मी सगळं सांगतो अजून डिटेल आता बघा एज क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा तर तुमचा एक जून दोन हजार बावीसला किती एज होतं याच्यावरनं डिसाईड होणार आहे तर एजचा क्रायटेरिया जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एचच्या स्टुडंटसाठी असा आहे की आता स्केल थ्री आणि स्केल टूच्या एजच्या क्रायटेरिया सांगायची गरज नाही त्या मुलांना तेवढं कळतं भरपूर मोठे मुलं आहेत ठीक आहे हे सोडून देऊ आपण ऑफिसर स्केल, स्केल वनचं बघा जे बाकीच्या आपला ओचा आहे तो पी ओचा फॉर्म त्याच्यामध्ये तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे तुमचं अठरा ते तीस हे वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर तीन जून एकोणीसशे ब्याण्णव नंतरचाच तुमचा जन्म पाहिजे आणि एकतीस मे दोन हजार चारच्या अगोदरचाच तुमचा जन्म पाहिजे या दोनही डेट इन्क्लुडेड आहे इन्क्लुसिव्ह आहे ठीक आहे दोन्ही डेटला जन्म असेल तरी चालतं पोरांचा त्याच्यासाठी पण फोन येतो सर माझी तीच डेट आहे इतके लकी असतात ते की आमची डेट हीच आहे आता आम्ही काय करू तर ती डेट चालते किंवा त्याच्यानंतरची चालते ठीक आहे आणि क्लेरिकलसाठी अठरा ते अठ्ठावीस आहे एज त्याच्यामध्ये नाईन्टी फोर दोन जून एकोणीसशे चौऱ्याण्णव ही डेट ऑफ बर्थ असेल चालेल किंवा याच्यानंतरच पाहिजे ठीक आहे आणि एक जून दोन हजार चार किंवा त्याच्या अगोदरचीच पाहिजे हे सगळं कुणासाठी जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आणि ईडब्ल्यूएस साठी ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला एचं रिलॅक्सेशन नसतं फक्त जे मार्क्स असतात त्यात थोडंफार कमी जास्त कट ऑफ लागतो पण ई डब्ल्यू एज रिलॅक्सेशन असतो यासाठी खूप कॉल्स येतात ठीक आहे बाकी हे जनरल जे बाकी एक्झामसाठी असतं तेच आहे की ओबीसी कॅन्डिडेट असेल तर तीन वर्षांचं रिलॅक्सेशन तीन वर्षांचं रिलॅक्सेशन म्हणजे त्यांना ऐवजी तेहतीस पर्यंत एज लिमिट वाढून जाईल पण आता हे तीन वर्ष इथं नाइन्टी टू मध्ये नका टाकू ते मायनस करावं लागतात बरेच जण मग म्हणतात सर मी नाइंटी फोरचा आहे आणि मी ओबीसी आहे मग मी कसं येईल अरे गॅरंटी येईल हे तीन वर्ष मायनस करावं लागतील बरोबर एकोणनव्वद पासून पकडायचं सो बेसिकली तुमचं वय बिंदास काढून घ्या ओबीसीसाठी प्लस थ्री एस सी एसटी साठी प्लस फाईव्ह पीडब्ल्यूडी साठी प्लस टेन ठीक आहे बाकी मग आर्मी ऑफिसर डायव्हर्स यांच्यासाठी पण असतात त्याच्यामध्ये पण तसे काही केस असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सांगतो ठीक आहे बाकी नॉर्मल हे सगळ्यांना माहिती असेल एज रिलॅक्सेशनसाठी काही स्पेशल अप्लाय करायची गरज नसते फॉर्म भरताना तिथं तुम्हाला फक्त कॅटेगरी सिलेक्ट करायची आपोआप सगळं होऊन जातं आयडी बीएचएस मात्र ते मेन्शन करायला लावत होते चला आता पुढे जाऊ पटकन एज्युकेशन एजुकेशन, साठी मात्र डेट ऑफ डेट वेगळी आहे सत्तावीस जून दोन हजार बावीस दिलेले जी की अजून यायची बाकी मग बऱ्याच मुलांचं सा म्हणणे सर आमची तोपर्यंत तो फायनल इयरची एक्झाम होणार आहे पण आमचा रिझल्टच नाही लागणार तर अनफॉर्च्युनेटली तुम्ही इलिजिबल नाहीये ठीक आहे तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे सव्वीस जून दोन हजार बावीस किंवा त्याच्या अगोदरपर्यंत भले तुमची डिग्री नंतर आली चालतं पण तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे आणि आता बऱ्याच जणांचं असं होणार की मग सग आमची एक्झाम गेली का काही काळजी करू इथून एक्झामचा सीझन आहे तुम्ही जर इथून पुढे बघितलं तर पंधरा वीस एक्झाम्स आरामात भेटणार आहे या वर्षामध्ये त्यामुळे तो विचार नका करू मग सर आम्ही काय करू फायनल इयरच्या स्टुडंट्सनी मी म्हणाल की तुम्ही रिकामी इकडचे तिकडचे फेक फॉर्म भरून काहीतरी जुगाड करण्यापेक्षा इथं लिहिलेलंच आहे बघा मी फेक फॉर्मचं पुढे लिहिलं वाटतं बरं मी त्या पॉईंटवरती येणारच आहे एकदा आपण पर्सेंटेज सांगतो तो पॉईंट आहे पुढे ऑफिस असिस्टंट क्लेअरिकलचा जो आहे त्याला फक्त ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुमचं कंप्लीट ग्रॅज्युएशन तुम्हाला छत्तीस टक्के असतील आणि चाळीस टक्के असेल आणि पन्नास टक्के असेल तरी चालतं चालत पी ओसाठी पण फक्त ग्रॅज्युएशन पर्सेंटेजची अट नाही स्केल टू स्केल थ्रीसाठी पर्सेंटेजची अट आहे पण त्यासाठी मुलं खूप कमी असतील आणि जे मुलं असतील त्यांनी वॅकन्सी बघितली असतील लिटरली झिरो मेन्शन केलेलं आहे मग सर त्या झिरोच राहतील का मग तुम्ही बाकीच्या राज्यातून अप्लाय करू का ते खूप कमी मुलं असतील ते कॉन्टॅक्ट करून घेतील आपल्याला तर हा पॉईंट सोडून देऊ आपण फक्त हे बघा इथं ग्रॅज्युएशनची पर्सेंटेजची अट नाहीये काळजी करू नका मग सर पर्सेंटेज कशा टाकायचे आम्ही फायनल इयरचे टाकू का अग्रिगेट टाकू हे बघा पर्सेंटची अटच नाही त्यामुळे थोडे मागे पुढे इकडे तिकडे पर्सेंटेज झाले तरी चालतात आता काही मुलांना असं थोडंसं वाईट फील होतं की यार मला पंचाळीसच टक्के मग मी पन्नास टाकून देतो मला भारी वाटेल अरे तिथं पर्सेंटेजची अटच नाही तुम्ही पंचाळीस जरी टाकले तर कोणी बघत नाही त्यामुळे जे खरे खरे मार्क्स आहे तेवढे टाका एकदमच असं नका टाकू आणि तुम्ही पंच्याहत्तर टाकले थोडंफार एखाद दुसरा मार्क इकडे तिकडे चालू काही फायन टाकू सर शक्यतो टाकायचे सगळ्या ठिकाणी एकदा काढूनच ठेवा ना एग्रिगेट सगळ्या एक्झाम फॉर्मला तुम्हाला माहिती असतं तर परसेंटेज ची अट नाही जास्त जास्ती लोड घेऊ नका सर चुकून पंचायतच्या ऐवजी शेहेचाळीस झालं मी परत फॉर्म भरू का परत कॉल येतो तर बघा एवढं तेवढं मॅनेज होऊन जातं कारण एनवे पर्संटेजच्या अट नाही सगळेच जण इलिजिबल आहे एकदम काहीच्या काही नका टाकू फक्त ठीक आहे त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेज कम्प्युटर नॉलेजसाठी आधी असं म्हटलं जायचं की जर तुमच्याकडे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला घेणारच नाही बँक असं काही नाही आहे तुम्हाला फक्त बेसिक कम्प्युटर नॉलेज पाहिजे म्हणजे तुम्हाला कम्प्युटर ऑपरेट करता आला पाहिजे तेवढं आजकाल सगळ्यांना असतं सगळे नेटफ्लिक्स वगैरे जोरदार वापरतात त्यामुळे त्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही कम्प्युटर नॉलेज मला वाटतं सगळ्यांना असणारच आहे त्याच्यानुसार आजपर्यंत कधी कोणाला काढलं असं मी ऐकलं नाही ग्रामीण बँकेत तर याचा काही लोड घेऊ नका शक्यतो एम एस सी आय टी झालेला असेल तर एक सर्टिफिकेट बेटर राहील आणि फॉर्म भरताना तिथं लिहा की कम्प्युटर हा तुम्हाला एक सब्जेक्ट जर आधी असेल ग्रॅज्युएशनला तर तसं लिहा अ सब्जेक्ट किंवा बेसिक कम्प्युटर नॉलेज असं जरी टाईप केलं तिथे तरी चालतं त्याच्या तीन चार ऑप्शन्स येतात की ॲज अ सब्जेक्ट होता का तुमची त्या डिग्री झालेली आहे आणि काहीच नसेल तर फक्त त्याचं आम्हाला बेसिक नॉलेज आहे असं तुम्ही लिहू शकता बेसिक कॉम्प्युटर नॉलेज ठीक आहे एवढं काही लोड घेऊ नका नकायचं आपण जर वेळ असेल तर एक टी टी सर्टिफिकेट करून घ्या भरपूर जण नवीन असतील त्यांचं कंप्युटरचं सर्टिफिकेट नसेल काढून ठेवा फ्युचरसाठी पण त्याच्यानुसार तुम्ही रिजेक्ट नाही होणार फायनल इयर स्टुडंट्सला मी सांगितलं अनफॉर्च्युनेटली तुम्ही इलिजिबल नाहीये तर थोडस मग सर आम्ही काय करू फेक फॉर्म भरू का चुकीचा फॉर्म भरू का मला वाटतं रिकामे काम करण्यापेक्षा तुम्ही काय करा एखाद्या स्टुडंटसोबत गरजू स्टुडंट सोबत त्याच्यासोबत रायटर म्हणून जा कारण रायटरसाठी त्यांनी एक क्रायटेरिया ठेवलेला आहे हे लिगल आहे एकदम प्रॉपर तुम्ही क्रायटेरियात बसत नाही आम्ही तुम्ही दुसऱ्याला एक हेल्पिंग हँड म्हणून जात आहे तर तुम्ही तो जसं सांगाल तसं 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 तुम्ही पेपर करायचा फक्त तुम्ही बघू शकता की क्वेश्चन्स कोणते तुम्हाला एक आयडिया येऊन जाते पेपर कसा आहे काय तर त्यात तुमचं एवढं नुकसान नाही आहे तर मला वाटतं की हे थोडंसं बेटर राहील तुम्ही रिकामच फेक फॉर्म भरण्यापेक्षा फेक फॉर्म नका भरू एखाद्या हँडिकॅप स्टुडंट सोबत रायटर म्हणून गेले तर बेटर राहील ठीक आहे अग्रिगेट पर्सेंटेज अग्रिगेट पर्सेंटेज मी आधी बोललो तुम्हाला एकदाच कॅल्क्युलेट करून ठेवा सगळ्या एक्झामसाठी पण एग्रीगेट टाकलेले बेटर राहतील ठीक आहे पुढे जाऊ आपण फीस आता अग्रिगेटचा एक मला फक्त सांगायचं काही मुलांचं तीन वर्षांचं ग्रॅज्युएशन असतं काहींचं चार वर्षांचं तीन वर्षांचं असेल तर तीन वर्षांचा अॅग्रगेट काढा चार वर्षांचा असेल तर चार वर्षाचा काढा जे डिप्लोमा करून इंजिनिअरिंग आलेले त्यांनी मग सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर या तीन वर्षांचा अग्रग्रे काढून ठेवायचा ठीक आहे फीस फीस जी आहे ती एकशे रुपये आहे एसीएसटी आणि पीडब्ल्यडी साठी आठशे पन्नास आहे ओपनसाठी आणि बाकी कॅटेगरीसाठी पण याची जी फीज होती थोडीशी जास्त होती आयडी बी आयची ही थोडीशी फीस कमी आहे ठीक आहे लास्ट डेट जी आहे फीसाठी ती सत्तावीस जून आहे ही डेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सत्तावीस जरी जून आहे तर मला वाटतं एक पंधरा जूनपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवा हो की तुमचा फॉर्म भरून सबमिट झाला पाहिजे बरेच मुलं फॉर्म भरून ठेवतात आणि पेमेंटसाठी शेवटच्या दिवसापर्यंत वेट करतात मग शेवटी वेबसाईट सँग होतात बरेच प्रॉब्लेम्स येतात आणि मग पेमेंट झालं सर पण मला मेसेजेस नाही आला किंवा माझं पेमेंट सक्सेसफुल दाखवलं पण नंतर हॉल टिकेट्स नाही असे खूप प्रॉब्लेम येतात तर हे शक्यतो थोडासा अगोदर करा हे भले सत्तावीस असेल तुम्ही पंधरा जूनपर्यंतचं टार्गेट ठेवून द्या ठीक आहे सर मल्टिपल फॉर्म्स भरू का आम्ही तुम्ही किती पाच जरी वेळेस फॉर्म भरला तो जो शेवटचा पाचवा फॉर्म असतो तो तुमचा एक्सेप्ट होतो सर असं सांगता का सांगतात आता कधी कधी काय होतं मुलांचा ना मेलच्या ऐवजी फिमेल होऊन जातं कॅटेगरी चेंज होऊन जाते बऱ्याच चुका होतात मध्ये परत फॉर्म भरतात तुम्ही जेवढ्या वेळेस फॉर्म भराल सगळे फॉर्म चालता फक्त जो शेवटचा फॉर्म असतो तो, तो, तो एक्सेप्ट होतो पण प्रत्येक फॉर्मसाठी वेगवेगळी फीसही लागते बऱ्याच वेळेस फॉर्मला सबमिट नसतं केलेलं फीस नसती भरलेली आधीच मुलाला कळत आपली चूक झाली तसंही चालतं काय हरकत नाही ठीक आहे तर किती जरी फॉर्म भरले तर शेवटचा फॉर्म एक्सेप्ट होतो शक्यतो एकच फॉर्म भरा प्रॉपर भरा गडबड नका करू सगळं व्हिडिओमध्ये बघून घ्या फेक फॉर्म वगैरे भरू नका आम्ही रिकमेंड करेल न्यूज अंडर ग्रॅज्युएटला की फेक फॉर्म नका भरू त्यापेक्षा तुम्ही एखाद्या सोबत जा जेणेकरून तुम्हाल तुम्हाला पेपर बघायला भेटेल आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पण येऊन जाईल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी सर्टिफिकेटसाठी एकशे एक नंबरचा विकली टॉक आहे त्यात डिटेलमध्ये सांगितलं तुम्ही एप्रिल महिन्यामध्येच व्हिडिओ बनवला होता आम्ही की आता हे सगळे डॉक्युमेंट्स घ्या तरी पोरांनी घेतले नाही मग आता जर तुमच्याकडे वेळ कमी आहे सत्तावीस तारीख लास्ट आहे तर मला असं वाटतं सत्तावीस तारखेच्या अगोदर ऍटलीस्ट अप्लाय तरी करा आणि त्याचे एक काहीतरी रिसिट वगैरे जरी तुमच्याकडे असेल ॲज अ प्रूफ म्हणून तर तरी चालेल तर बऱ्याच मुलांचं म्हणण्याचं आम्ही ईडब्ल्यूएस आणि ओबीसी फेब्रुवारी महिन्यात काढले आता परत काढायची गरज आहे का फायनान्शियल इयर मध्ये काढावं लागतं फायनान्शियल इयर एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत असतं त्यामुळे एक एप्रिलच्या नंतर तुम्हाला काढावंच लागणार आहे ठीक आहे जर तुम्ही जानेवारीत काढलं असेल तर ते आता पकडणार नाही ते ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मागच्या वर्षी एका मुलाचा तसा प्रॉब्लेम झाला ओबीसीचा त्याची कोर्टात केस चालू आहे त्याचं मी नाव नाही सांगत तुम्हाला आता त्याच्याकडे दोन वर्ष झाले त्यांनी ते अपडेटच नव्हतं केलं त्याचं सिलेक्शन झालं पण ते की तुम्ही अपडेट नाही केलेलं आता भले बाय बर्थ तो त्याच कॅटेगरी त्याच्याकडे मागच्या दोन हजार सतराचा आहे अठराचा आहे पण फक्त दोन वर्षाचं नव्हतं तरी नाही घेते ते तर असे बरेच प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे शक्यतो हे तुम्हाला मी दोन एक एकशे एक नंबरच्या विकली टॉक मध्ये सगळं डिटेल्स सांगितलेले ते एकदा बघून घ्या आणि सत्तावीस तारखेच्या अगोदर ऍटलीस्ट अप्लाय करा पण अप्लाय करताना एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही खरंच इलिजिबल कॅटेगरीत ते पण बघा बरेच मुलं काय करतात ईडी प्लस मधून टाकून देतात सिलेक्शन पण होऊन जातं आणि नंतर कळतं की आपण मध्ये इलिजिबलच नाही किंवा मध्ये नाहीच आहे इतका गाडपणा नका करू जर तुम्ही इलिजिबल असाल आणि फक्त सर्टिफिकेट यायला लेट होत असेल तर मग चालतं पण तुम्ही नाहीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही अननेसेसरी रिस्क घेताय तर मग हे जरा होऊन जाईल ठीक आहे एकशे एक नंबरचा विकास टाकू बघा एकशे एक मध्ये डिटेलमध्ये सांगितले पूर्ण मॅरिड स्टुडंटचा एकच इशू सर नाव कसं टाकायचं आहे आम्ही हस्बंडचं नाव टाकू वडिलांचं नाव टाकू हे बघा तुमचे जे दहावीची मार्कशीट आहे त्याच्यावर तुमच्या हस्बंडचं नाव आता चेंज होणार नाही आहे वडिलांचं नाव असणार आहे तर सगळ्या ठिकाणी वडिलांचंच नाव टाकायचं आहे तुम्ही जेव्हा एक्झामला जाता ना त्यावेळेस पण तुमच्या डॉक्युमेंटवर वडिलांचंच नाव फक्त तुमचं जेव्हा फायनल सिलेक्शन होईल त्यावेळेस ते म्हणतात की अरे तुम्ही फॉर्म मध्ये मॅरिड लिहिलं होतं तर मॅरेज मॅरिड असल्याचं प्रूफ काय तर फक्त मॅरेज सर्टिफिकेट त्यावेळेस दाखवा बऱ्याच मुलांना सांगा सर आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही सध्या सध्या नाही ना अप्लाय करून टाका ना आता लगेच कुठे रिझल्ट लागतोय चार सहा महिने आहेत त्याला मॅरिज मॅरेज सर्टिफिकेट सगळ्यांनी तयार करून घ्या आणि काही जणांना इतकी घाई असते की सर पंधरा दिवस आधीच लग्न झालं पण माझे सगळे डॉक्युमेंट चेंज केले सगळ्या ठिकाणी हस्बंडचं नाव घेतलं आता काय करायचं मग आता हस्बंडचं डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल तुम्हाला पेपरसाठी पण त्यावेळेस तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट प्रूफ दाखवावं लागेल किंवा बऱ्याच जणांचा आधार कार्ड दोन असतात एक वडिलांच्या नावाचा आणि एक हसबंडच्या नावाचं तुम्ही वडिलांच्या नावचं घेऊन जा ठीक आहे पण मॅरेज सर्टिफिकेटसाठी लवकरात लवकर अप्लाय करा मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम होतात सगळ्यात सिम्पल सोल्युशन हेच आहे ठीक आहे नाही तर मग वडिलांचं डॉक्युमेंट सगळ्या ठिकाणी दाखवायचं कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही जास्त इशि बनवण का काही मेजर इशू नाही हा ठीक आहे चलो अभी खतम कर रहे आपण जल्दी जल्दी एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस तर क्लर्कचा जो आहे त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स दोनच आहेत ऑफिसरसाठी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे कुठलाही ऑफिसरचा जॉब असेल तर इंटरव्ह्यू येतोच बाकी पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल या गोष्टी तर असतात त्याचा सध्या लोड घेऊ नका त्या आपण नंतर पुढे बघू तर क्लेअरिकल साठीची जी प्री आहे ती ऑगस्टमध्ये त्यांनी प्रेडिक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन कॉनचे चाळीस क्वेश्चन लॉजिकचे असतात चाळीस चाळीस मार्क्सचे असतात पण दोन्ही मिळून ऐंशी क्वेश्चन ऐंशी मार्कला जरी असेल तर टाईम फक्त पंचेचाळीस मिनिटं असतो म्हणजे सर हे तर एकदम टी ट्वेंटी मॅच सुपर टी ट्वेंटी मॅच ही जबरदस्त याचा स्टडी प्लॅनमध्ये पेपर पॅटर्न कसा असतो अभ्यास कसा करायचा सगळं 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 सांगितलं जाईल काळजी करू नका स्टडी प्लॅन येणार येणारे उद्या मेन साठी मात्र एल आर कॉन्ट हे दोन सब्जेक्ट आहेत जे प्रीला होते ॲडिशनली तुमचा कम्प्युटर एक ऍड झालेला आहे जीए ऍड झालेला आहे मग सर कम्प्युटर कशात करायचं ए कशातनं करायचं उद्याच्या स्टडी प्लॅन मध्ये सांगणार सांगणारे विथ सोर्सेस विथ स्टडी मटेरियल काळजी करू नका सर फक्त हे हिंदी आणि इंग्लिशचं काय मॅटर आहे एकदा सांगा तुम्ही इंग्लिश लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज काय लिहिलेले बघा दोन हजार सतरा पर्यंत बरेच मुलं हिंदी घेऊन सिलेक्ट होत होते पण त्याच्यानंतर थोडा सिनारिओ बदलला हिंदी मध्ये मार्क्स मुलांना खूप भेटता पण मग कट ऑफ आहे अठरा आणि एकोणावीस चा लागतो मग सर तुमचं काय सजेशन किंवा पूर्ण एस सी टीमचं काय सजेशन किंवा सिनियर मुलांनी काय सांगितलेले तर मी सगळ्या सिनियर्स मुलांच्या टीमच्या बिहाफमध्ये सांगतो हिंदी नका घेऊ सर डायरेक्ट तुम्ही असं कसं काय बोलताय सांगतो हिंदी हा फक्त एका एवढ्या पेपरसाठी बाकी पुढे तुम्ही अजून पंधरा पेपर देणार या वर्षामध्ये दे। मग ऑलरेडी पाच सब्जेक्ट आपल्याला हँडल होत नाही त्यात अजून सहावा सब्जेक्ट काय डोक्यावर घ्यायचा तर चुपच्या व्या पाच सब्जेक्टचा अभ्यास करायचा तुम्हाला फायदा होईल आणि दुसरी गोष्ट हिंदीचा कट ऑफ असं खूप वेळ झालंय की मुलांना अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मार्क आर आरबीमध्ये आणि हिंदीचा कट ऑफ उडाला आपला एक लकी सर म्हणून सगळेजण त्याला ओळखत असेल त्याचा पण असा इशू झाला होता पंचावन्नचा कट ऑफ होता त्यांच्या वेळेस त्याला अठ्ठ्याऐंशी मार्क होते म्हणजे तेहतीस ची लीड होती पण त्याचा हिंदी नव्हता निघाला आणि असे खूप खूप केसेस भेटतात ज्या खूप फेमस होऊन जातात की अरे बघा इतका स्कोर आहे तुम्हाला फेमस व्हायची तिथून गरज नाही फेमस इकडनं व्हा तुम्ही तर बिलकुल मला वाटतं हिंदी रिस नका घेऊ आणि बरेच मुलं काय करतात ते अड्ड्याच्या वगैरे मॉक देतात त्याच्यात त्यांना स्कोराला त्यांना टाकून लय भारी तिकडचं हिंदीन पेपरमधलं हिंदी बऱ्याच वेळेस थोडंसं वेगळं राहतं तर मला तरी असं वाटतंय की हिंदी नका घेऊ माझं किंवा पूर्ण ऑन बिहाफ ऑफ एस ए टीम मी तुम्हाला सांगतो की हिंदीच्याच भानगडीत शक्यतो नका पडू ठीक आहे कारण इंग्लिशशिवाय रिझल्ट येत नाही बाकी एक्झाम्सचे पण मग कशाला तुम्ही असं सॉ सॉफ्ट कॉर्नर करताय स्वतःला पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होतील आणि दुसरा कट ऑफ हिंदीचा बराच लागतो ठीक आहे बऱ्याच वेळेस तो कट ऑफ उडून जातो आणि कधी कधी ती लिटरेचर टाईपची थोडीशी हिंदी कधी कधी असते तिथं कळत पण नाही काय म्हणून आणि बऱ्याच वेळेस तर मुलांनी असे पण स्टंट मारलेले पेपरला गेले अभिजित म्हणून एक जण होता दोन हजार अठराला हिंदी स्टार्ट केलं पाच मिनटं हिंदी केलं त्याला कळालं अरे हिंदी काही जमत नाही हिंदी बंद करून टाकली इंग्लिश चालू केलं आता हे खतरोके खेळाडी बनायचं असेल तर बना बाबा पण त्याला खूप हिम्मत लागते पेपरमध्ये एवढं करायला तर मला वाटतं आधीपासून क्लिअर राहू ना पण इंग्लिशच करायचं आहे आणि आजकाल जर मागचं एक दीड वर्षाचं बघितलं तर इंग्लिश खूप सोपं येते आणि तुम्ही कराच काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर मला तरी वाटतं इंग्लिश करायला पाहिजे आणि जे नवीन मुलं ते म्हणत असेल काय नवीन सांगितलं सरांनी तर फक्त हा एक पेपर आहे ज्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश दोन विषय असतात दोन्हीपैकी एकच करायचा असतो दोन्ही दोन्ही नसतं करायचं तर मग सर आपल्याला तर तुम्ही कधी हिंदी शिकवलंच नाही कारण हिंदी घ्यायचंच नव्हतं म्हणून शिकवलं नाही नवीन मुलांनी कन्फ्यूज हे जुन्या मुलांसाठी होत स्पेशली कोण आता मी दोन नाव घेतले त्यांना रागेल ते पोरं काय करतात पेपरला जातात आणि ते एवढंही सांगतात सर मी इंग्लिश घेतले आणि जेव्हा रिझल्ट आम्ही त्यांचा होतो त्यासाठी हिंदी लिहिलेलं असतं त्यांना लाज वाटते सांगायला की हिंदी सांगितलं सर चिडतील आणि हिंदी मध्ये कट ऑफ राहतो पण त्यांना कळत असेल मी तुम्हालाच बोलतो तुमचं नाव घेतो तुमचे मित्र चिडवतील तुम्हाला त्यामुळे आता नाटक नाकार करूया वर्षी रिझल्ट आला तुमचा रिझल्ट आला तर तुमचं नाव मी रिव्हिल करेल कोण होते असे ठीक आहे तर प्लीज इंग्लिशच घ्या हिंदी नका घेऊ स्केल टू स्केल थ्री त्या जो पॅटर्न आहे त्यात सिंगल एक्झाम असते त्याच्यामध्ये असं प्री वगैरे नसतं आणि काही ठिकाणी त्यांचं प्रोफेशनल नॉलेज असतं त्या मुलांना तेवढं माहिती असेल त्याबद्दल मी जास्त नाही बोलत हिंदी इंग्लिश घ्यायचा मी आता डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं सेक्शनल कट ऑफ असतो का तर हो प्रीला पण सेक्शनल कट ऑफ असतो आणि ओव्हरऑल कट ऑफ पण असतो ठीक आहे प्री आणि मेन्सला याच्याबद्दल स्टडी प्लॅनमध्ये आणि पुढे आपल्या आता रेग्युलर व्हिडिओज येत राहतील त्यात सगळं सांगितलं जाईल मेन फक्त आपल्याला महत्त्वाचे मुद्दे होते की फॉर्म बद्दल ते लास्ट लाईड आहे संपलं आता आपलं फोटोग्राफ जो आहे तो तुमचा वीस ते पन्नास केबी पर्यंत पाहिजे मी मागे बोललो होतो की आता जर तुम्ही आत्ताशी एक्झामचे फॉर्म भरायला चालू करता या सीझन मध्ये तर प्लीज काय करा था 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 था। हे सगळं इतकं परफेक्ट करा आणि स्वतःला मेल करून ठेवा हे सगळ्या एक्झामला लागणार तुम्हाला आणि स्टँडर्ड असतं हेच असतं फोटोग्राफ म्हणजे हीच स्लाईड आय डी बी आय ची तुम्ही नीट बघितली असेल तर ही ॲज इट इज ए कलर कॉम्बिनेशन मी कॉपीज केली ती स्लाइड वीस ते पन्नास केबी पर्यंत तुमचा फोटो पाहिजे फोटो व्हाईट बॅकग्राऊंड वरती थोडासा चांगला विथ स्माईल छान असा नीट ठेवा एकदम अतरंगी सेल्फी एकदम भारी मागे झाडं झुडपं असं करू नका व्यवस्थित काढा बऱ्याच प्रमाणांच्या अशा इशू असतात यार म्हणजे कधी कधी वाटतं गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करताय पण या बेसिक गोष्टी विसरून जातात ते तर तसं नका करू वीस ते पन्नास के बी पर्यंत त्याची साईज पाहिजे प्रॉपर प्रोफेशनल स्टुडिओमध्ये जाऊन काढा काही होत नाही थोडे पैसे गेले तर आणि त्याची सॉफ्ट कॉपी भेटते याच्यामध्ये त्याच्याकडनंच ऍडजस्ट करून घ्या चांगली क्लिअर इमेज ठीक आहे सिग्नेचर जे आहे ते दहा ते वीस के बी पर्यंत व्हाईट ब्लँक पेपरवरती रेषाचे पेपर असतात त्याच्यावरती सिग्नेचर काढतात आणि मोबाईलने स्कॅन करतात ज्याच्यामध्ये तो लोगो पण येतो त्या ऍपचा आणि त्यात तुमचे सिग्नेचर आणि तो लोगो मग कळत नाही काय मग तो फॉर्म रिजेक्ट होतो मग पेपरला असं होतं की सर लिस्टमध्ये माझं नावच नाही माझ्याकडे ऍडमिट कार्ड आहे पण माझे लिस्टमध्ये नाव नाही मग एक्झाम सेंटरला सांगता की शुभम सरांना सांगत माझी ओळख येते आणि ते मला डायरेक्ट म्हणतात काय ओळख बिळख काहीच कामाची नाही येते असं काही होत नाही मुलांनी लिटरली असे बोर्ड दाखवले होते की हे शुभम सर आमच्या त्यांना विचार त्यांच्याकडनं काही होईल का असं झालेलं आहे पेपरला तर तसं नका करू प्लीज नका करू तर हे व्हाईट ब्लँक पेजवरती प्रॉपर करा आणि अशी व्यवस्थित त्याच्यात प्रपोशनेट सिग्नेचर काढा म्हणजे एवढी मोठी जागा आहे एवढा स्पेस आहे आणि तुमची सिग्नेचर इकडे कुठतरी असं ना करू ना असं प्रॉपर व्यवस्थित सिग्नेचर काढा आणि एकदा सेव्ह करून ठेवून स्वतःला मेल करून ठेवा ठीक आहे व्हॉट्सअप नका करू मेल करून ठेवा म्हणजे त्याची साईज कमी जास्त होणार नाही आणि प्रॉपर क्लॅरिटी राहील लेफ्ट हँड थम इम्प्रेशन ते ब्लॅक किंवा ब्लू इंकमध्ये चालतं बाकी सगळं ब्लॅकमध्ये बरं का सिग्नेचर ब्लॅकमध्ये डिक्लेरेशन uh, फ्रॉम बॅकमध्ये सर हे हँड है, डिक्लेरेशन काय हँडरिटन है? डिक्लेरेशन मी व्हिडिओ नंतर टेलिग्रामवर टाकतो एक डिक्लेरेशन आहे त्यात तुम्हाला डेट ऑफ बर्थ नाही मेन्शन करायची डेट ऑफ बर्थ नाही करायची एसबीआयचा डेट ऑफ बर्थ असते हा काही मेजर इश्यू नाही पण होईल तेवढा सेफ राहण्याचा प्रयत्न करा आता लगेच कॉल येतात सर मी सिग्नेचर ब्लू पेननी केली आता काय करू परत फॉर्म भरू का आता बघ त्यांनी सांगितलं ब्लॅकमध्ये कर आता मग काय सांगायला तुम्हाला की परत म्हणावंच लागेल की हा बरा बाबा फॉर्म शक्यतो करूच नका असे काही मला फोनही फो फो नका करू की सर मी काय करू हे बघा सिग्नेचर ब्लॅकमध्ये हँड रिटर्न पण ब्लॅकमध्ये चालतं त्यानंतर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन पण ब्लॅक सगळ्या ठिकाणी ब्लॅक 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 चालतं फक्त ब्लॅक आणि ब्लू दोन ऑप्शन लेफ्ट हँड थम इम्प्रेशनला दिले तर जास्त हशुभ हो नका लेफ्ट हँड थम इम्प्रेशन हा जो तुमचा डावा अंगठा आहे ना याचा आपल्याला ठसा मारायचा आहे ठीक आहे तो पण व्हाईट बॅकग्राऊंड वरती तो पण अपलोड करायचा असतो फॉर्म भरताना त्याच्यामुळे सगळं एकदाच करून ठेवा इंटरनेट कॅफे कॅफेवालाकडे गेले तर तोही तुम्हाला करून देतो व्यवस्थित फक्त ते सेव्ह करून ठेवा स्वतःला मेलवरती ठीक आहे बाकी सिग्नेचर कॅपिटल करू नका फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे शुभम तर मी माझी सिग्नेचर जर शुभमच असेल आता बऱ्याच वेळेस असतं काही जणांचं नावच असतं ठीक आहे त्या असं पूर्ण कॅपिटल नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे एखाद लेटर कॅपिटल असेल तर चालतं त्याचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे कॅपिटल पूर्णचं पूर्ण नाही पाहिजे डिक्लेरेशन पण कॅपिटल ना करू डिक्लेरेशन जसं जसं दिलेलं आहे नॉर्मल याच्यामध्ये ते, ते मी अपलोड करतो आता टेलिग्रामवर ठीक आहे डेट ऑफ बर्थ नाहीच मेन्शन करायची डिक्लेरेशनमध्ये बऱ्याच जणांचं जुने डिक्लेरेशन बनवून ठेवले त्यांनी एकदम त्यांचं खूप दिवसांपासून प्रिपरेशन करता येणार त्यांच्याकडे पूर्ण रेडी ते नका टाकू डेट ऑफ बर्थवाला नका टाकू आणि ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करायला प्लीज विसरू नका प्लीज विसरू नका ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करायला म्हणजे सर हा फॉर्म सबमिट झाला पेमेंट झालं की त्याला सेव्ह करता येतं त्याला सेव्ह करून ठेवायचं डाऊनलोड करून पीसी मध्ये मेलवरती आपल्याला पाठवून ठेवायचं का सर आदित्य वाघमारे म्हणून आपला एक स्टुडंट होता त्याने असंच केलं होतं एलआयसी त्याचं सेव्ह नव्हतं आणि एआयसी हल्टिकडेट नव्हतं मग त्यांनी आयपीएसला कॉन्टॅक्ट केला वाले वाटलं ठीक आहे आम्ही जनरेट करून देतो फक्त आम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्मचं प्रूफ दाखवा म्हणजे ते एक दाखव प्रूफ दाखव किंवा त्यांनी मागितलं हा हिरो होता याच्याकडे म्हणजे म्हणजे आम्ही तुमचा हॉलिडे जनरेट नाही करू शकतो आणि एक्झामला वेळ होता तर त्याचा एलआयसीचा पेपरच नाही झाला नाही देता दे दे आला त्याला पण लकीली तो ह्याच बँकेमध्ये सध्या काम करतोय आर आम्हीच ऑफिसर म्हणून ठीक आहे तर लकीली त्याचा इकडचा रिझल्ट आला म्हणून तो रिझल्ट ती एक्झाम त्याची वाया गेली तरी काही एवढं वाटत नाही झालं पण तुमचं जर लास्ट अटेम्प्ट असेल क्रुशल अटेम्प्ट असेल तर असं नको व्हायला त्यामुळे ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवा कधी ना कधी फ्युचरमध्ये काम येतो ठीक आहे आणि सवयचा वा प्रत्येक एक्झामला ठीक आहे बाकी कॉमन डाउट्स होते पण मी सगळे कव्हर केले मी जास्त एक टिक मारून देतो एक फॉर्मॅलिटी म्हणून ठीक आहे हे बघा ऑल सेमिस्टरचे मार्क्स टाकायचे का इयर वाइज टाकायचे तर ऑल सेमिस्टर म्हणजे ॲग्रिगेट टाकायचं असतं कास्ट सर्टिफिकेट एकशे एक नंबरचा विकली टॉक बघा ईडब्ल्यू सर्टिफिकेट एकशे एक नंबरचा विकली टॉक फायनल इयर स्टुडंट्सला सांगितलं इलिजिबल नाही आहे तुम्ही राइटर म्हणून गेले तर बेटर राहील वर्क एक्सपिरियन्स वर्क एक्सन फक्त स्केल टू स्कल बाकी बाकीच्या टेन्शन घेऊ नका नवीन नवीन पोर असतं सर मला एक्सपिरियन्सने मी काय करू आर तुमच्यासाठी ना काही टेन्शन घेत आहे स्केल टू स्केल थ्रीसाठी पी ओ आणि क्लर्कसाठी एक्सपिरियन्सची गरज नाही पण सर मी पीओ चा फॉर्म भरतोय माझ्याकडे इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे टाकू का टाकू शकता एक्झाममध्ये तुम्हा तुम्हाला ते सॉरी इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ते फायद्याचंही राहू शकतं किंवा कधी कधी बॅक फायर पण होतो किंवा एक वर्ष तू समजा एक्झाम्पल म्हणून एखादा एक इंजिनियर आहे एक वर्ष इंडस्ट्रीत काम केलं मग इकडे कशाला आलं बँकेत तर तुम्हाला ते एक्सप्लेन करता पाहिजे प्रॉपर तर मला तर वाटतं असेल एक्सपिरियन्स तर टाका काही हरकत नाही फक्त इंटरव्ह्यू जायच्या अगोदर सिनियर्स तुम्हाला गाईड करतील मॅडम सांगतील इंटरव्ह्यूचे सेशन्स होतील त्यात पॉईंट क्लिअर करायचा की आपण इकडे का आलेले तुम्हाला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे आणि सर क्लेअरिकलच्या फॉर्मात टाकू का कोण पाहणार आहे क्लेरिकलच्या फॉर्ममध्ये इंटरव्ह्यू नाही ना क्लेरिकलच्या फॉर्मला वर्क एक्सपिरियन्स नाही टाकलं तरी चालेल कम्प्युटर अवेअरनेस कम्प्युटर नॉलेजबद्दल बेसिक नॉलेज असलं तरी चालतं काही टेन्शन घेऊ नका फॉर्म भरताना बरेच मुलं कंप्युटर ॲज अ सब्जेक्ट टाकू का डिग्रीमध्ये होता टाकू का त्यातलं मी सर्टिफिकेशन घेतलेलं आहे का त्याच्यात माझ्या अजून काही कोर्सेस आहे नॉर्मल कंप्युटर एज अ सब्जेक्ट असेल तरी टाकलं तरी चालतं काही टेन्शन घेऊ नका फोटो वरती बऱ्याच जणांच्या स्पेलिंग मिस्टेक्स आहे नावाचा प्रॉब्लेम असतो शक्यतो हो, जे तुमचं करेक्ट आहे ते टाका ते एक्झामला घेऊन जा आणि जरी काही खूप इकडचं तिकडे स्पेलिंग झाली असेल तर फायनल सिलेक्शन झाल्यानंतर एक अफिडेव्हिट करता येतं कोर्टात जाऊन ती नंतरची प्रोसेस आहे आताची नाही आहे माझं एक सजेशन आहे जे मी खूप अगोदरही दिलं की जर तुमच्या आधार कार्डवर पॅन कार्डवर स्पेलिंग मिस्टेक असेल तर प्लीज अपडेट करायला टाका आणि सगळ्यात सगळे एकदाच नका टाकू अपडेट करायला एक अपडेट करायला टाका म्हणजे दुसरा बॅकअप म्हणून राहतं ठीक आहे सेक्शनल कट ऑफ असतात सगळं सांगितलं ऑलरेडी एमजीबी सिलेक्ट करायची किंवा बी पहिल्या स्लाईडमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आणि मॅरेजवाल्यांचा इश्यूचा पण आपण डिस्कशन केलेलं आहे की मॅरेजचं काय काही नाही नाही मेजर त्यांचा पण आणि एक अजून असा येऊ शकतो माझ्या लक्षात होता एमजीबी वर्सेस विकेजीबी ठीक आहे ओके झाले सगळं कवर ठीक आहे बाकी नवीन बॅच वगैरे तुम्हाला माहिती असेल पण ही जरी नवीन बॅच इथं आहे तर नवीन बॅच म्हणजे ही काय आर आरबी साठी असं नाही आहे कुठलीच बॅच कोणती पण रिक्रुटमेंट आली आणि नवीन एखादी बॅच चालू केली तर त्याच्यासाठी नसते ती पुढच्या याच्यासाठी असते कारण चार महिन्यांची तरी बॅच असते आणि त्यानंतर अजून पुढे काही प्रिपरेशन तर ही बॅच फक्त फ्युचर एक्झामसाठी या एक्झामसाठी नाहीये बाकी हे सगळं आहे आपलं आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील नवीन मुलांनी हा व्हिडिओ बघितल्यावरच फॉर्म भरावा हे मी स्टार्टिंगलाही बोललो आत्ताही बोललो कारण खूप मुलांच्या मिस्टेक्स होतात मुलांचे कॉल येतात आणि मग वाईटही वाटते एवढे पैसे गेले तर शक्यतो पेमेंट करायच्या अगोदर नाही सगळ्या गोष्टी एकदा चेक करा तिथं ते तुम्हाला सांगतात पण की एकदा चेक करून घेतात चेक करून घ्यायचं आणि प्रत्येक पेज नेक्स्ट करताना ते सेव्हॅन नेक्स्ट करताना विचारतात की एकदा बघून घ्या सगळं आहे का तर लिटरली बघा आणि बऱ्याच वेळेस मुलं कॅफेवाल्याला फॉर्म भरायला लावतात जरी कॅफेवाला फॉर्म भरत असेल तरी तुम्ही पण बघा त्यांनी काय टाकले काय नाही म्हणजे मेलचं फिमेल झालं हे तर आती होऊन जातं ना एवढं तर लक्षात आलं पाहिजे आणि मेल आयडी फोन नंबर तुमचा ओरिजिनलच टाका डुप्लिकेट टाकू नका ते चांगल्यासाठीच आहे तुमच्या ठीक आहे ऍड्रेस सर आम्ही चुकून गावाकडचा नाही टाकला शहरातला टाकला इतका मॅटर नाही करत काही काळजी करू नका ठीके सो so, आय होप तुमचे मॅक्झिमम डाऊट्स क्लिअर झाले असतील जस्ट इन केस तुमचे अजून काही डाऊट्स राहिले असतील तर आपण सोमवारी याचा स्टडी प्लॅनचा प्रॉपर व्हिडिओ अपलोड करणारे रेकॉर्ड करून आणि मंगळवारी मात्र लाईव्ह डाऊट्स घेणार आहे तर याच्यातले काही डाऊट्स असतील तर तेही घेऊ अभ्यासाबद्दलचे असतील तर ते घेऊ मंगळवारी आपली भेट होईल आणि याच्यात जर अजून काही मेजर राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका जसा वेळ भेटेल तसा मी रिप्लाय करू नाही तर डायरेक्ट कॉल केला तरी चालू ठीक आहे सो आय होप नवीन मुलं तर बघतीलच आणि जुन्या मुलांनी ओवर कॉन्फिडन्समध्ये राहून घाई घाई फॉर्म नका भरू परत एक चुका होऊ शकता तर करायचं स्टॉप तर मी स्टॉप करून टाकतो सर तर नाही आज आपले आय होप सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही राहिलं असेल तर नक्की मला इन्फॉर्म करा ठीक आहे सर थँक्यू थँक्यू सो मच गुड डे